पेट्रोल डिझेल आपल्याकडे येतं ते ऑइल जे आहे हे 30 रुपयात आपल्याला मिळतं. त्याच्यावर काही प्रोसेसिंगचे चार्जेस मिळतात. ते प्रोसेसिंगच्या आणि ट्रान्सपोर्टेशनच्या चार्जेस सहित ते केंद्र सरकार अजून त्याच्यामध्ये त्याच्यावर 32 रुपये लावतं, ज्यातले 12 रुपये राज्याला देतो आणि राज्य सरकार 30 रुपये लावतं. म्हणजे एकूण आता समजा 100 रुपये जर किंमत असेल तर त्यातले 42 रुपये राज्याचे आहे, ते केंद्राचे नाही आहे. चुकीचं असून 20 रुपये हा कृषी आणि रोड सेस त्या ठिकाणी लावला जातो आणि सेसमध्ये राज्य सरकारला एकही रुपया मिळत नसतो. त्याच्यात 11 रुपये ही स्पेशल एक्साइज लावली जाते आणि राहिलेले 1 रुपया 40 पैसे हे त्या ठिकाणी प्रत्येक राज्याला त्यांचा त्यांचा वाटा त्या ठिकाणी दिला जातो. आता काही दिवसांपूर्वी आपण ऐकलं की केंद्राली एक्साइज ड्युटी ही कमी केली आणि त्याच्यावर सेस वाढवला. 1.5 रुपये एक्साइज ड्युटी कमी केली आणि 1.5 रुपये सेस त्या ठिकाणी वाढवला. म्हणजे राज्याचा वाटा जो त्या ठिकाणी केंद्राकडनं आपल्याला मिळत होता तो त्या ठिकाणी राज्यांना मिळू नये म्हणून एक्साइज त्या ठिकाणी कमी करून सेस तिथे वाढवला. ही भूमिका जी केंद्र सरकारची ती योग्य नाही असं माझ्यासारख्याला वाटतं.